हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच ठीक असाल, खुशाल असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. हँडी होमिओपॅथी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर आदित्य आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण अशा एक नैसर्गिक औषधाविषयी बोलणार आहोत जे आपल्या शरीराला चमत्कारिकरित्या फायदे देते आणि असे बरेच आजार आहेत जे अद्भुतरित्या आपल्या शरीरातून गायब करतं. तर हो, ही अशी एक नॅचरल रेमेडी आहे जी आपल्या शरीराच्या केसांपासून नखांपर्यंत उत्तमरित्या काम करतं व याचे आरोग्यवर्धक बेनिफिट्स आहेत जे आपल्याला पुरेपूर मिळतात. तर थंबनेलमध्ये तुम्ही वाचलात असाल की मेथीदाना किंवा फेनुग्रीक सीड्स असं या मेडिसिनचं नाव आहे. मेथीदाना सीड्स किंवा फेनुग्रीक सीड्स हे माझं एक फेवरेट नॅचरल रेमेडी आहे जी माझ्या डेली प्रॅक्टिसमध्ये मी बऱ्याच वेळा वापरते आणि त्याचे चांगले फायदे मला मिळालेले आहेत. मी स्वतःच्या हेल्थ बेनिफिट्ससाठी पण मेथीदाना सीड्स ट्राय करून बघितलेला आहे आणि त्याचे अद्भुत फायदे मला माझ्या शरीरावर मिळालेले आहेत. तर तुम्हालाही ट्राय करून बघण्यास नक्कीच हरकत नाही, कारण जे मी माझे नॉलेज शेअर तुमच्याशी करते ते माझ्या गेल्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमधून मला आलेले अनुभवच मी तुमच्याशी शेअर करत आहे, त्यामुळे तुम्हाला वापरून बघण्यास काहीही हरकत नाही. तर चला जाणून घेऊया फेनुग्रीक सीड्स म्हणजे मेथीदाण्याविषयी. तर मेथीदाणा ही एक अशी नैसर्गिक औषध आहे जे आपल्याला इझिली अवेलेबल होतं. जर तुम्हाला मी सांगितलेले खालील हेल्थ बेनिफिट्समध्ये मेथीदाण्याचे फायदे मिळवायचे असेल तर तुम्ही बिंदास्तपणे मेथीदाणा ट्राय करून बघा. तुम्हाला ह्याचे 100% हेल्थ बेनिफिट्स मिळतील आणि तुमच्या शरीरात जे काही कमतरता असेल, जे काही आजार असतील ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तर चला जाणून घेऊया. पहिलं म्हणजे मेथीदाणा एक अतिशय उत्तम हेअर टॉनिक आहे. मेथीदाणा सीड्स हे रिच ऑफ आयरन प्रोटीन्स असल्यामुळे जर कोणाला केस गळणे असेल, केस पातळ होणे, ड्राय होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस कोरडे होऊन वृक्ष होणे, हे जर कोणाला प्रॉब्लेम्स असतील, केस घनदाट बनवायचे असतील, मजबूत बनवायचे असतील, तर हे एक अतिशय उत्तम हेअर टॉनिक आहे. मेथीदाणा सीड्स हे केसावर अतिशय उत्तमरित्या काम करतात, कारण त्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीबायोटिक, अँटीफंगल हे गुणधर्म आहेत. त्यामुळे तुम्ही केसांसाठी जर केसांची कुठचीही तक्रार असेल तर मेथीदाणा सीड्स वापरून बघा. केसांसाठी तुम्ही त्याचं इंटरनल ॲप्लिकेशन पण करू शकता, तसंच ते बाहेरून लावून पण तुम्ही त्याचा फायदा मिळवू शकता. तर हे कशाप्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला लास्ट सांगते. आता आपण ह्याचे हेल्थ बेनिफिट्स बघू. तर पहिला झाला हेअर फॉलमध्ये, दुसरं म्हणजे डिटॉक्सिफाईंग एजंट. आपली शरीर क्लीन करण्यासाठी, शरीरामध्ये जे टॉक्झिन्स असतात ते बाहेर काढण्यासाठी मेथीदाणा हे एक अतिशय उत्तम औषध आहे आणि हे एक नॅचरल क्लिन्झर असल्यामुळे तुम्ही हे बिंदास्त वापरून बघा. शरीरातील पूर्ण बॉडी तुमची डिटॉक्सिफाय झाल्यामुळे चेहऱ्याला एक ग्लो आलेला दिसेल, स्किन तुमची नॅचरली शाईन मिळेल, तसेच केसांचा लस्टर वाढलेला असेल, केस घनदाट झालेले असतील, ह्यालाच जर तुम्ही बॉडीचं डिटॉक्सिफाईंग केलं तर हे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. तर तुम्ही मेथीदाणा हे एक नॅचरल बॉडी क्लिन्झर म्हणून वापरू शकता. ह्याचा तिसरा उपयोग म्हणजे रक्तातील साखर कमी करते, म्हणजेच मधुमेह कंट्रोलमध्ये आणते. ग्लुकोमेनॉन नावाचं एक फायबर असतं जे मेथीदाण्यामध्ये मिळतं, ते इन्सुलिनची ॲक्शन वाढवतं. हे इन्सुलिनची ॲक्शन वाढवल्यामुळे रक्तातील जी शुगर असते ती लवकरात लवकर नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. तसंच फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीदाण्यामध्ये फेनुग्रेसिन आणि ट्रायगोनिन हे असे अल्कलॉइड्स आहेत की ज्याच्यामुळे शुगर लवकर कंट्रोलमध्ये येते. त्यामुळे जर तुम्ही मधुमेहाचे पेशंट असाल किंवा डायबेटिक पेशंट असाल तर तुम्ही मेथीदाणा नक्कीच ट्राय करून बघा. तुमची शुगर लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणि ती पण नॅचरल पद्धतीने कोणत्याही गोळ्यांचा औषधांचा वापर न करता कंट्रोलमध्ये येऊ शकते. त्यामुळे मधुमेहामध्ये फेनुग्रीक सीड्स हे एक अतिशय महत्त्वपूर्ण काम करतं. दुसरा याचा हेल्थ बेनिफिट्स म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवते. जर तुमची नॅचरल रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल आणि तुम्हाला ती नैसर्गिकरित्या कोणत्याही औषधांचा वापर न करता वाढवायचा असेल तर तुम्ही फेनुग्रीक ट्राय करू शकता. ह्याचा तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. मेथीदाणा इम्युनिटी पॉवरमध्ये कशाप्रकारे काम करतं तर मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम आणि झिंक असतं. ही मूलद्रव्य असल्यामुळे जर तुम्हाला कोणतेही इन्फेक्शन्स वरच्यावर होत असतील तर तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर ह्या तिन्ही गोष्टीमुळे नॅचरली वाढण्यास मदत होते. तुमची इम्युनिटी पॉवर वाढते, तुम्ही वरच्यावर आजारी पडत असाल, कुठचेही प्रॉब्लेम वरच्यावर होत असतील तर इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातात. त्यामुळे तुम्ही मेथीदाणा हे अशा आजारामध्ये वापरू शकता. ह्याचा दुसरा एक फायदा म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, रक्तातील चरबी कमी करायची असेल तर मेथीदाणा हे एक उत्तम औषध आहे.
मेथी दाण्यामध्ये जे फायबर असतात त्याच्यामुळे पचनाचा प्रॉब्लेम कमी होतो, व्यवस्थित पचन होतं, पोटाचे जे काही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतील तर ते कमी होतात, भूक कमी नॅचरली भूक कमी होते, त्याच्यामुळे जर तुम्ही डायबेटिक असाल तर शुगर तर कंट्रोलमध्ये येतेच, पण रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असते ते कमी होते व गुड कोलेस्ट्रॉलची क्वांटिटी वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे मधुमेहामध्ये तसंच वजन कमी करण्यासाठी, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीदाना सीड्स हे उत्तम औषध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वरच्यावर जर ताप येत असेल, घशात खरखर होत असेल, म्हणजेच थ्रोट इन्फेक्शनसारखे प्रॉब्लेम जर वरच्यावर होत असतील तर तुम्ही मेथीदाणा वापरून बघा. सोअर थ्रोटमध्ये मेथीदाना सीड्स हे एक अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे आणि इम्युनिटी पॉवर वाढवत असल्यामुळे मेथीदाना सीड्स हे सोअर थ्रोट आणि वरच्यावर तुम्हाला काही ताप येणं, घशात खरखर होणे असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मेथीदाना सीड्स ट्राय करा. दुसरं म्हणजे मेथीदाना सीड्स हे लॅक्टेशन वाढवतं. जर तुमच्या घरात कोणी बाळंतीण असेल किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर लहान मुलं असतात आणि आईला जेव्हा दूध कमी येतं तेव्हा मेथीदाना सीड्स हे उत्तम लॅक्टिफाईंग एजंट असल्यामुळे दूध येण्यासाठी मदत होतं. त्यामुळे जर तुमच्या घरात कोणी बाळंतीण असेल तर तुम्ही मेथीदाना सीड्स त्यांना 2 दिवस भिजवून त्याचं मोड काढा. म्हणजे तुम्ही जसं कडधान्यांना स्प्राउट्स काढता तसं मेथीदाण्यांना मोड काढा आणि ह्या मेथीदाण्यांना भातामध्ये शिजवून तुम्ही जर गरोदरबाईमध्ये हे वर्ज्य आहे जर तुम्ही बाळंतिणीमध्ये दिलात तर ह्याचा उत्तम फायदा शरीराला होतो आणि दूध भरपूर प्रमाणात येण्यासाठी मदत होते. त्यामुळे बाळंतिणीमध्ये मेथीदाना सीड हे एक उत्तम दूध जास्त येण्यासाठी औषध आहे. आजकाल बरेच अशा लेडीज आहेत ज्यांना दूध येत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर बाहेरची प्रोडक्ट घेतली जातात, तर त्याबद्दल तुम्ही मेथीदाना सीड्स ट्राय करून बघा आणि शक्यतो त्यांना स्प्राउट्स म्हणजे मोड काढून बघा. अतिशय उत्तमरित्या आणि उत्तम क्वालिटीचं दूध येण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही गरोदरपणात मेथीदाणा घेतला तर तो शक्यतो घेऊ नका, कारण मेथीदाणा हे उष्ण प्रवृत्तीचं असल्यामुळे गरोदरपणात हे घेतल्यामुळे अबॉर्शन होणं, अंगावर ब्लिडिंग होणं असं होण्याचे चान्सेस असल्यामुळे गरोदरपणात हे पूर्णपणे वर्ज्य आहे. ह्याचा दुसरा एक फायदा म्हणजे जर तुम्ही मेथीदाना सीड्स वरच्यावर किंवा रोजच्या तुमच्या आहारात वापरलात तर तुम्ही कुठच्याही इन्फेक्शनपासून लांब राहतात, तसंच बॉडीची जी वियर अँड टियर मेकॅनिझम असते ती उत्तम राहते. म्हणजेच जर तुम्ही स्किनचा ग्लो कमी झाला असेल, तुम्ही एज्ड वाटत असाल, वय जर वाढलेलं वाटत असेल तर हे एक असं औषध आहे जे तुमचं वय कमी दिसण्यासाठी म्हणजेच तुम्ही कायम तरुण राहण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर मेथीदाना सीड्स तुम्ही नक्कीच वापरून बघा. तर दुसरी गोष्ट म्हणजे मेथीदाना सीड कसं घ्यायचं, तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा की रात्रीचे 1-2 चमचे मेथीदाणे भिजत घाला. रात्रभर पाण्यात भिजल्यावर सकाळी जे तुम्ही पाण्यात भिजत घातलेले असतात ते पाणी प्या, पण त्या पाण्याबरोबर तुम्ही मेथीदाणे चावून चावून खा. म्हणजे हे मेथीदाणे आपल्या सलावयामध्ये पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे आणि एवढे बारीक व्हायला पाहिजे की इझिली आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होऊ शकतील. जर तुम्ही असं केलात तर तुम्हाला ह्याचे 100% हेल्थ बेनिफिट्स तुमच्या शरीराला मिळू शकतात व मी जे वर प्रॉब्लेम सांगितले आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुम्ही लांब राहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे केसांच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही मेथीदाणा आतमधून म्हणजे इंटरनली तर घ्यास, पण त्याबरोबर त्याचं एक्सटर्नल ॲप्लिकेशन करा. एक्सटर्नल ॲप्लिकेशन कसं करायचं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मेथीदाणा सीड्स हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मेथीदाणा सीड्स मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घ्या. त्यात 2 चमचे लिंबाचा रस मिक्स करा आणि त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑइल टाका आणि हे मिक्स करा. केस धुण्याच्या आधी 2 तास तुम्ही हलक्या हाताने हे जे मिश्रण आहे ते केसांच्या मुळांना मसाज करा. 1-15 मिनिटं हलक्या हाताने संपूर्ण स्काल्पवर मसाज करा, जेणेकरून ते पूर्ण हेअर रूट्सना पूर्ण कव्हर करेल. ह्याच्यामुळे तुमचे हेअर रूट्स तर घट्ट होतीलच, पण त्याचबरोबर केसांची स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल. हेअर फॉल कमी करायला मिळेल, तसं केसांना एक नॅचरल लुक मिळेल. 1 अर्धा तास ते 2 तास तुम्ही ते मेथीदाणाचा जो लेप लावलेला असेल तो तसाच वाळू द्या. 2 तासानंतर तुम्ही तुमचे केस धुवून घ्या. केस धुताना ते थंड पाण्याने धुवा आणि कोणत्याही शॅम्पूचा वापर करू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही जर असं हे आठवड्यातून 2 वेळा असं 1 महिनाभर कंटिन्यू केला आणि त्याचबरोबर मेथीदाणा मगाशी सांगितलेल्या पद्धतीने इंटरनली घेतलात तर ह्याचा पुरेपूर फायदा तुमच्या शरीराला मिळून जाईल आणि केसांचा लस्टर तर वाढेलच, पण त्याचबरोबर बाकी सगळ्या आजारामध्ये तुम्हाला ह्याचा पूर्णपणे उपयोग होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कळवा.
आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज लगेच मिळत जातील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल.